ओम शांती। संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष, परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही। वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे। अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते। असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीर असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला। आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला। गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधीस्थ झाले। याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाला अवश्य भेट द्या। ओम शांती। ओम शांती। आपण ज्ञानेश्वरीमधील दुसरा अध्याय आणि त्यामधील शेवटचा जो भाग राहिलेला आहे तो बघत आहोत। हा भाग खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण जीवनामध्ये सुख आणि शांतीच्या प्राप्तीसाठी आपण स्थित प्रज्ञ अर्थात स्थिर बुद्धी होणं खूप काही गरजेचं आहे। कारण जितकं जितकं आपण जीवनामध्ये विषय विकारांचं चिंतन करत जाऊ तितकं तितकं व्यक्ती त्या गोष्टींकडे आकर्षित होतो। जसं आज आपण बघतो की याचाच परिणाम आज घरोघरी किंवा प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल, फेसबुक अनेक माध्यमांद्वारे लहान मुलं पण जीवनामध्ये आज बिघडण्याचं हेच एक कारण आहे की छोट्या छोट्या गोष्टी जीवनामध्ये नंतर किती मोठा मोठा परिणाम आणतात। की हेच साधन ज्यावेळेस आपण जीवनामध्ये विपरीत गोष्टींसाठी किंवा त्याचा दुरुपयोग करतो त्यावेळेस ते किती हानिकारक ठरतात। अमेरिकेमध्ये ह्या गोष्टींविषयी ज्यावेळेला संशोधन केलं, एका मुलानं पहिली जी केस झाली की शाळेमध्ये एका मुलानं पिस्तूलनं एका मुलाचा खून केला। हीच गोष्ट आपल्या 5 वर्षापूर्वी भारतामध्ये हरियाणा प्रांतामध्ये पण स्कूलमध्ये ही गोष्ट घडली होती की 7वीच्या मुलानं कोणत्या ना कोणत्या कारणामुळं किंवा काहीतरी थोड्या गोष्टीमुळं जो काही झगडा झाला आपसामध्ये, तर सकाळी तो वडील, त्याचे जे वडील आहे ते पोलीस इन्स्पेक्टर होते, तर तो लपवून त्यानं तो पिस्तूल स्वतःजवळ आणला, खिशामध्ये ठेवला आणि क्लास चालू असताना तो जो त्याचा दोस्त होता परंतु काही कारणांमुळं मनमटाव म्हणा किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून जे भांडणं झाले त्या भांडणाचं रूपांतर त्याचा जो आलेला राग आहे त्या रागामध्ये त्यानं क्लासरूममध्ये पिस्तूल गोळ्या घालून त्या मुलाला मारलं। तर ह्या सर्व ज्या काही घटना आहे याचं ज्यावेळेला संशोधन करण्यात आलं तर त्यावेळेस एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे की आजचे जे काही युवक आहे, मुलं आहे किंवा समाजामध्ये हे काही फिल्म किंवा टेलिव्हिजन याचा जो आपण दुरुपयोग करतो आहे, वास्तविक हे साधन आपल्याला काही माहिती देण्यासाठी खूप काही गरजेचे आहेत।
परंतु याचा जो दुरुपयोग आहे आज समाजामध्ये आपण त्याचा दुष्प्रभाव हा बघतो की अंग प्रदर्शन, व्यसन किंवा मद्यपान ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एक स्टाईल म्हणून किंवा पैसा आहे तर तो उडवायचा कसा, अनेक अनेक प्रकारे आज समाजामध्ये व्यक्ती ह्या माध्यमाद्वारे रसातळाला पण पोहोचलेला आहे. आणि ज्यावेळेस याचं संशोधन केलं तर अमेरिकेमध्ये आढळून आलं की जवळजवळ 160 चॅनल असे आहेत की ज्यामध्ये फक्त एक हिंसात्मक कृत्या, दंगा, एकमेकांना मारणं, खून खराबा ह्या गोष्टी दाखवल्या जातात. मग तो भारत असू या विदेश असू. तर ज्यावेळेस त्या मुलाला हे विचारलं की तुझी एवढी हिम्मत कशी झाली की तू क्लासमध्ये तुझ्या जो दुश्मन बनला होता त्याला तू लगेच मारून टाकलं, तर त्यावेळेस त्याने, कारण त्याचं वय पण 18 वर्ष नव्हतं, तो छोटाच होता, 15 वर्षाचा असेल, 14 वर्षाचा असेल, 7वी क्लासमध्ये होता, तर त्यावेळेस त्यानं सांगितलं की त्याच्याबरोबर माझं ज्यावेळेला काल भांडण झालं तर माझ्या मनामध्ये एक अहंकार जागृत झाला की माझे वडील एवढ्या मोठ्या पोस्टवर आहेत आणि हा मला काय समजतो आहे. आणि त्या अहंकारावश मी किंवा एक क्रोधाच्या भरामध्ये पिस्तूल आणला आणि याला सकाळी मी मारून टाकलं. तर रात्री हे करण्यासाठी मला 1 वाजेपर्यंत जागावं लागलं आणि मी अशी फिल्म बघितली की त्या फिल्ममध्ये हे दाखवलं होतं की आपल्याला केलेला अपमान त्याचा बदला कसा घ्यायचा. आणि हे माझ्या बुद्धीमध्ये इतकं काही फिट झालं की त्याच्यामुळं ही गोष्ट माझ्या हातातून घडून गेली. तर हे ज्यावेळेस त्या मुलानं आपलं पोलिसांना वक्तव्य दिलं तर त्यावेळेस सर्व आपले जे भाऊ बहिणी आहेत त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की जीवनामध्ये आज आपल्याला व्यसन म्हणून तर हे जे माध्यम आहे त्यांची सवय तर झालेली नाही आहे. कारण ह्या जर गोष्टी आपल्या जीवनामध्ये व्यसनाच्या रूपामध्ये आल्या तर याचा परिणाम निश्चित भयंकर रूपामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या पिढीला भोगावं लागणार आहे. म्हणून फक्त जिथे आपल्याला उपयोग आहे तेथेच जर ह्या गोष्टींचा जर आपण वापर केला आणि आपल्या मनाला जर आपण हे वळण दिलं, इंद्रियांवर जर संयम ठेवला तर निश्चित ह्या गोष्टींचा फायदा आहे. परंतु जर त्याचा आपण दुरुपयोग केला तर नुकसान पण तितकंच आहे. कारण ह्या गोष्टींमुळं रोग पण होण्याची शक्यता आहे, दृष्टी कमजोर होण्याची शक्यता आहे, अनेकानेक ज्या गोष्टी आहे की याचे जे रेडिएशन आहे ते बुद्धीला कसे कमी करतात किंवा त्याची जी शक्ती आहे, बुद्धीचा विकास होण्याची जी शक्ती आहे ती कशी कमी होते. कारण आपण बघितलं की पहिल्यांदा आपण मोबाईल नंबर आठवण ठेवत असो, परंतु आता अशी काही सिस्टीम आणि आधुनिक साधन झालेले आहे की आपल्या मोबाईलमध्ये जवळजवळ 1000 नंबर जर सेव असले आणि इमानदारीने जर आपण विचारलं तर किती लोकांचे नंबर आपल्या पाठ असतील, थोडं आपण स्वतःलाच विचारा. मुश्किल जर हे साधन अचानक जर बंद झाले, सॅटेलाईट खराब झाला, आणि हे होणार पण आहे की ज्यावेळेस हे साधन बंद होतील, मोबाईल बंद होतील, तर मला तरी वाटतं की समाजामधील कितीतरी लोक हे साधन बंद झाल्यामुळे इतके डिस्टर्ब होतील की काही वेडे पण होऊ शकतात. तर हे का म्हणावं असं वाटतं, कारण इतकी काही अधीनता या साधनांप्रती आपली निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं याचा परिणाम आज तर आहे पण भविष्यामध्ये पण खूप काही भयंकर होणार आहे. म्हणून आपल्या बुद्धीचा विकास आज स्वतः बुद्धीचा विकास न होता आपण जे साधन
यावर अवलंबून आहेत, त्यामुळे बुद्धीचा विकास आपला खुंटला. एकमेकांबद्दल जे संवाद आपले पहिले व्हायचे ते संवाद आपले दूर झाले. व्यक्ती एकमेकांपासून मनापासून दूर झाला, त्यामुळं जीवनामध्ये ताणतणाव अजून वाढला. कारण पहिलं आपण काही मनामधील जर दुःख असेल तर ते समोरच्याला गप्पा गोष्टी करून, पिकनिक करून, कुठंतरी जाऊन मन मोकळं करत असे. परंतु आज ती गोष्ट राहिलेली नाही आहे. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये साधनांमध्ये इतका व्यस्त झालेला आहे की घरामध्ये जर 5 व्यक्ती असेल तर ती एकमेकांशी न बोलता त्या मोबाईलशी खेळत बसतात. मग मनामधील जो तणाव आहे तो तणाव जीवनामध्ये इतका काही वाढलेला आहे की आज व्यक्ती त्या तणावापासून बाहेर निघू शकत नाही. आपण ह्या गोष्टींविषयी आज शेवटी पुढल्या अध्यायानंतर ह्या तणावापासून बाहेर निघण्यासाठी काय करायला पाहिजे तर योग अभ्यास तो करणार आहोत. परंतु त्या अगोदरचा जो काही भाग माऊलींनी खूप काही छान जीवनामध्ये धारण आपण जर केलं, आचरणामध्ये जर ह्या गोष्टी आणल्या तर खूप काही त्याचा जीवनामध्ये आनंद येईल. आणि खरा जो आनंद आहे ह्या माऊलींनी काही ज्या वव्यांच्यामध्ये रूपक इतके काही अलंकार रूपानं वर्णन ह्या वव्यांच्या माध्यमातून केलेलं आहे की खरोखर जीवनामध्ये ह्या जर गोष्टी प्राप्त केल्या, आचरणात आणल्या तर इतकं काही भरभरून वाटतं आहे की दुसरं काहीही नको आहे. बस यामधून जे काही मिळतं आहे ते जीवनामध्ये भरपूर आहे. बाकी साऱ्या ज्या गोष्टी आपण बघतो जीवनामध्ये त्या निरंतर येणाऱ्या आहे आणि जाणाऱ्या आहे. पैसा व्यक्ती कमवतो परंतु त्याला हे माहीत नाही की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कधी स्थिर राहणाऱ्या नाही आहे. आणि त्या स्थिर राहणाऱ्या नाही आहेत म्हणून जीवनामध्ये सुख आणि शांती पण स्थिर राहत नाही. आणि तो ज्या गोष्टींच्या मागे पळतो आहे ती गोष्ट त्याला दुःख आणि अशांतीकडं ओढत जाते. तर म्हणून माऊलींनी खूप छान वर्णन केलेलं आहे की जे पुरुष इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे वागतात ते ह्या विषयरूप समुद्रातून आपण तरलो आहोत असे समजत असले तरी ते खरोखर तरत नाही. ज्याप्रमाणे एखादी नाव किनाऱ्यावर टेकते न टेकते तोच जर वादळ उत्पन्न झाले तर चुकूनी आलेल्या आपत्तीमध्ये परत सापडते, त्याप्रमाणे सिद्ध म्हणजे कृतार्थ होण्याच्या बेतात असलेल्या पुरुषानं जर कौतुकाने इंद्रियांचे लालन केले तर तो संसार दुःखांनी व्यापला जातो असे तो समज. किती सुंदर वव्यामध्ये माऊलींनी वर्णन केलेलं आहे. परंतु ह्या गोष्टी आज लोक जीवनामध्ये समजत नाही. त्याला वाटतं की संसार आपण केला आहे, संसारामध्ये आपण इंद्रियांचं सुख भोगतो आहे म्हणजे सर्व काही सुख आहे. वास्तविक किती छान रूपकाद्वारे वर्णन माऊलींनी केलेलं आहे की जी नाव असते वाहती नाव पाण्यामध्ये खूप छान वाटते, कारण ती नाव ह्या तीराकडून त्या तीराकडं पहिल तीराकडं पोहोचवते. परंतु जीवनामध्ये जर एखादा व्यक्ती इंद्रिय सुखाचं कौतुक करतो आहे आणि त्याचं लालन पालन करतो तर ती नाव वाहत नाही परंतु ती खाली टेकते, बुडाला टेकते. कारण जीवनामध्ये ज्या वेळेस विषयविकारांचं लालन पालन केलं जातं, त्याचं शोषण केलं जातं, स्वधर्माला आपण विसरलं जातो, त्यावेळेस त्यानं भौतिक साधनांचा आधार घेतलेला असतो म्हणजे तो खाली असतो, तो तरू शकत नाही. त्याचा हा भ्रम आहे की ह्या विषय सागरामधून मी जीवनाला पुढं नेतो आहे तो पुढं नेऊ शकत नाही. यामधून जर आपल्याला जीवनामध्ये पुढं जायचं असेल तर विषय सागराला त्यागणं,
विषय विकारांना त्यागणं, विषय विकारांद्वारे इंद्रियांचं जे लालन पालन केलं जातं, त्याचे लाड पुरवले जातात, त्याचा कुठेतरी निग्रह करणं, मनाला एकाग्र करणं, मनाचे संकल्प कमी करणं, हे योग्याचं लक्षण इथं सांगितलेलं आहे. म्हणून खूप छान वर्णन केलेलं आहे की जर जीवनामध्ये आपण कुठं ना कुठं योग ज्ञान ह्या गोष्टींना जर प्राप्त केलं तर विषय विकारांपासून अलिप्त राहू, स्थिर बुद्धी बनू. म्हणून पुढला जो श्लोक आहे माऊलीने खूप छान वर्णन केलेलं आहे की तस्माद्यस्त महाबायो नुगृही तानि सर्वस्य इंद्रियायानि इंद्रियाते भस्य स्तर प्रज्ञा प्रतिष्ठता. खूप छान वर्णन केलेलं आहे की हे अर्जुन, आपली इंद्रिय स्वाधीन झाली म्हणजे मग ह्यापेक्षा अधिक सार्थक ते काय आहे. हे बघ, ज्याप्रमाणे कासव आपले पसरलेले अवयव स्वइच्छेने स्वतःच आवरते, त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिय स्वाधीन असून तो म्हणेल त्याप्रमाणे वागतो, त्याचीच बुद्धी स्थिर झाली आहे असे समज. अर्जुना, आता ज्ञानास ओळखण्याची आणखीन एक सूक्ष्म खून तुला मी सांगतो, ते ऐक. ह्या अध्यायामध्ये, ह्या श्लोकामध्ये, विशेष ह्या ओवींमध्ये जे ज्ञानी पुरुष आहे त्यांना ओळखण्याची माऊलींनी खूप छान ओळख इथं दिलेली आहे. एकतर जे ज्ञानी आणि योगी पुरुष असतात ते कोणत्याही प्रलोभनालासाठी बळी पडत नाही, किंवा त्यांच्यासमोर किती जरी तुम्ही धन दौलत जरी आणून ठेवली तर त्यांना ती एकदम क्षुल्लक वाटते. कारण आत्मतृप्ती किंवा आत्मसंतुष्टीपुढं जीवनामध्ये कोणतंही सुख मोठं सुख नाही. जर जीवनामध्ये आत्मसंतुष्टी ती झाली, आत्मसुखाची जर प्राप्ती झाली तर बाकीच्या गोष्टी त्याला व्यर्थ वाटतात. म्हणून सर्वात प्रथम आपण जीवनामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की माऊलींनी जसं वर्णन केलेलं आहे की ज्या व्यक्तीनं आपल्या इंद्रियांना स्वाधीन केलेलं आहे, ज्यांच्यावर त्यानं कंट्रोल केलेला आहे, आणि कंट्रोल केल्यानंतर ते कर्मेंद्रिय त्याच्या ऑर्डरप्रमाणे जर वागले, ज्याला आपण म्हणतो की आत्मा राजा आहे, आणि राजा बनून कर्मेंद्रियांना जर ऑर्डर दिली आणि तसं जर त्यानं कर्म केलं तर त्याला इंद्रियजीत, मनजीत असं म्हटलं जातं. आणि जो स्वतःच्या इंद्रियांना जिंकतो तो साऱ्या विश्वावर राज्य करू शकतो. खूप छान वर्णन माऊलींनी केलेलं आहे की ज्यावेळेस तो इंद्रियांना स्वाधीन करून, मन आणि बुद्धी संस्कार हे सूक्ष्म इंद्रिय आहेत, यांच्यावर ज्या वेळेला एक योगी पुरुष विजय प्राप्त करतो, संकल्पांना आपल्या अधीन करतो, त्यावेळेस जीवनामध्ये त्याला अतींद्रिय सुखाचा अनुभव होतो. अतींद्रिय सुखाचा अनुभव, याचाच अर्थ जे काही स्थूल इंद्रिय आहे त्याच्याही पलीकडं, सूक्ष्म ज्ञानेंद्रियाच्याही पलीकडं, अतिसूक्ष्म म्हणजेच परमात्मा सुखाचा आत्म्याला ज्या वेळेस अनुभव होतो त्यावेळेस तो व्यक्ती बिलकुल, ज्याला आपण म्हणतो की ईश्वरानंद, ईश्वराकडून ज्या वेळेला त्याला आनंद प्राप्त होतो तर तो व्यक्ती जीवनामध्ये सुख आणि शांतीची प्राप्ती करतो. त्यानंतर माऊलींनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे पुढं ओवीमध्ये, या निश्या सर्व भूताना तत्स्या जागृती संयमी हा यशा जागृती भूतानी सा निशा पक्षतो मुने देखे भूतजात निदले तेथेची जया पाहिले आणि जीव जेथे चेहिले तेथे निदृतु जो तोची तो निरुपधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर. सूक्ष्म जी गोष्ट सांगितलेली आहे माऊलींनी की कोणत्या व्यक्तीला आपण ज्ञानी योगी किंवा स्थिर प्रज्ञ योगी किंवा समजदार म्हटलं पाहिजे,
की सर्व प्राण्यात अज्ञात असलेल्या आत्मस्वरूपाविषयी ज्याला पूर्ण ज्ञान आहे आणि ज्या व्यावहारिक विषयांच्या प्राप्तीविषयी प्राणी मात्र जागे आहेत त्या विषय सुखाच्या ठिकाणी जो निजलेला आहे तोच अर्जुना उपाधी रहित स्थिर बुद्धी गंभीर आणि मुनींमध्ये म्हणजेच मनन करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे असे समज. खूप छान माऊलींनी अतिसूक्ष्म ज्याला आपण म्हणतो योगीचं जे लक्षण आहे ते इथं वर्णन केलेलं आहे की ज्या व्यक्तीला आत्मस्वरूपाविषयी पूर्ण ज्ञान आहे की मी ह्या शरीराला चालवणारी एक आत्मा आहे, हे शरीर माझे जे काही मला कर्म करण्यासाठी दिलेले आहे त्याकडून मी एक साक्षी होऊन ते कर्म करून घेतो. जसा एखादा व्यक्ती घरामध्ये नोकरा करून काम करून घेतो, नोकर वेगळा आहे करून घेणारा वेगळा आहे. जसं तो व्यक्ती त्यांच्या प्रभावामध्ये येत नाही परंतु एक मालिक म्हणून त्या नोकराकडून तो काम करून घेतो, त्याप्रमाणे आत्मा राजा ज्यावेळेस या कर्मेंद्रियांकडून कर्म करून घेऊन स्वतःला समेटून घेतो, म्हणजे जसं कासव आपण बघतो की कर्म केल्यानंतर स्वतःला आपले जे कर्मेंद्रिय आहे ते समेटून घेतो आणि आरामशीर राहतो, त्याचप्रमाणे एक योगी स्थित प्रज्ञयोगीचं हे एक लक्षण सांगितलेलं आहे की जीवनामध्ये कर्म करत असताना कर्मेंद्रियांना ती ऑर्डर देणं हा खूप सूक्ष्म विषय आहे, समजून घेण्यासाठी थोडा कठीण वाटेल, परंतु हे एक सत्य आहे की ज्यावेळेस सत्य आपल्या जीवनामध्ये उतरलं जातं त्याचवेळेस परिवर्तन जीवनामध्ये घडून येतं. म्हणून सत्यही आहे की मी आत्मा राजा आहे आणि कर्मेंद्रिय माझे कर्मचारी आहेत. जसा एक मॅनेजर किंवा मालक आपल्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांकडून कर्म करून घेतो, त्याप्रमाणे मी आत्मा ह्या शरीररूपी जे इंद्रिय आहे ह्या इंद्रियाद्वारा जे कर्म मी करतो आहे ते कर्म साक्षी भाव होऊन करून घेणं हे खूप काही महत्त्वाचं इथं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. म्हणून हे जे वर्णन आहे की मुनीमध्ये मुनी म्हणजे मनन करणाऱ्यांमध्ये जे श्रेष्ठ आहे ते असे समज. एका शब्दावर ज्यांचं मनन चिंतन चालतं मुनी कोणाला म्हटलं जातं. खूप छान वर्णन माऊलींनी केलेलं आहे की आपण ऋषीमुनी त्या लोकांना समजतो की ज्यांनी कर्माचा त्याग केलेला आहे, संन्यास केलेला आहे. वास्तविक ऋषीमुनी त्यांना नाही म्हटलेलं आहे की ज्यांनी जंगलामध्ये गेलेले आहेत, लोकांपासून वेगळे झालेले आहेत. हां, तुम्ही साधनेसाठी जरूर एकांतमध्ये जा, तपस्या करा, परंतु तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवनामध्ये कर्माचा त्याग करू शकत नाही, कारण जेवण करणं हे पण कर्म झालं. त्यावेळेस तुम्ही तुमच्या तोंडाचा पण वापर केला, हाताचा पण वापर केला, तुम्ही जेवण बनवलं नाही याचा अर्थ तुम्ही कर्माचा संन्यास केलेला नाही. तुम्हाला कोणीतरी जेवण आणून दिलं म्हणजे तुम्ही संन्यास केला, हे बिलकुल विपरीत आहे, याचा अर्थ तुम्ही ज्ञानाला समजलेले नाही. कर्म करत असताना कर्माच्या बंधनापासून मुक्त राहणं याला कर्मसंन्यास म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस आपण कर्माच्या बंधनापासून मुक्त होतो त्यावेळेस मुक्ती आणि जीवनमुक्तीचा जो वारसा आहे हा आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होतो. म्हणजे खूप सुंदर वर्णन माऊलींनी हे जे केलेलं आहे. की अजून एक वर्णन माऊलींनी इथं खूप छान प्रकारे केलेलं आहे की आणखीन एका प्रकाराने तो स्थित प्रज्ञ मनुष्य ओळखला जाऊ शकतो आणि तो प्रकार आहे की जसा सागर निरंतर शांत असतो तसा स्थित प्रज्ञ जो योगी आहे हा शांत असतो.
जसं आपण बघतो की पावसाळ्यामध्ये नद्यांचे प्रवाह तुंडुंब भरून वाहतात आणि सागराला जाऊन मिळतात म्हणून सागर आपला स्वभाव सोडत नाही. किंवा खूप छान वर्णन अजून माऊलींनी हे दिलेलं आहे की जसं उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की नद्यांना पाणी राहत नाही किंवा ते सागराला जाऊन मिळत नाही, ते सुकलेले असतात, तरी सागराला काही त्याचा फरक पडत नाही. म्हणजे सागराला नद्या जाऊन मिळाल्या तरी त्याला काही फरक पडत नाही, नाही मिळाल्या तरी त्याला काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे जीवनामध्ये योगी पुरुषाला काही गोष्टी मिळाल्या, त्याची महिमा केली, त्याची स्तुती केली, म्हणजेच तो एकदम भरभरून उडायला लागला किंवा आनंदित झाला, असं जीवनामध्ये त्याचं होत नाही. तो दोन्ही गोष्टीमध्ये स्थिर असतो. त्याला मिळालं तरी त्याची काही त्याच्यावर काही असा फरक पडत नाही, नाही मिळालं तरी त्याला काही त्याचा फरक पडत नाही. याला स्थितप्रज्ञ योगी असं म्हटलेलं आहे. म्हणजे जसं सिद्ध रिद्धी सिद्धी काही काही लोकांना जीवनामध्ये तपस्या केल्यानंतर माऊलींनी सांगितलं की थोड्याशा रिद्धी सिद्धीमध्ये ते इतके काही आनंदित होऊन जातात, कोणी पाण्यावर चालतं आहे, कोणी आगीवर चालतं, आणि चमत्कार करून लोकांना प्रभावित करतात. वास्तविक हे एक लोकांना फसवण्याचा धंदा आहे. ती अल्पकाळची रिद्धी सिद्धी प्राप्त केली तपस्याद्वारे म्हणजे तुम्ही काही सिद्ध पुरुष बनले, हे बिलकुल गलत आहे. तर योगी जो पुरुष आहे त्यांना ह्या रिद्धी सिद्ध्या प्रभावित करत नाही किंवा त्याचा ते स्वीकार पण करत नाही. जसं सूर्याच्या घरी दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश केला तरच उजेड पडतो, किंवा तो न लावला तर तो अंधार कोडला जातो काय. जसं आपण बघतो की जीवनामध्ये आपण सिद्ध पुरुषाच्या घरी रिद्धीसिद्धी आल्या काय किंवा गेल्या काय त्याची आठवणसुद्धा त्याला राहत नाही. त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरणामध्ये परमसुखात म्हणजे परमसुखाचे ज्या वेळेला जीवनामध्ये एक वास्तव्य आपण टिकून ठेवतो, परमात्मा आनंदाला ज्या वेळेला जीवनामध्ये आपण एकाग्र करतो त्यावेळेला या बाह्य गोष्टींचं जीवनामध्ये काहीही फरक पडत नाही. म्हणजे जसं आपण बघतो की एखाद्या कोठडीमध्ये गेल्यानंतर एक दिवा जरी आपण लावला तर कुठंतरी तिथं प्रकाश निर्माण होतो. अंधाराला नष्ट करण्यासाठी जीवनामध्ये प्रकाश होणं खूप गरजेचं आहे. युलासा प्रकाश त्या अंधाराला दूर करतो. जीवनामध्ये जर आपल्याला ह्या अंधकारातून जर बाहेर निघायचं असेल तर स्थितप्रज्ञ योगी आत्मरूपी प्रकाश सदैव तेवत ठेवत असतो, आणि तो प्रकाश तेवत ठेवल्यामुळं जीवनामध्ये ह्या ज्या काही बाहेरील गोष्टी आहे त्याचा प्रभाव त्याला जीवनामध्ये पडत नाही. म्हणून खूप छान वर्णन शेवटी शेवटी ज्ञानी आणि योगी पुरुषाचे जे लक्षण आहे ते माऊलींनी वर्णन केलेले आहे की कसं त्याचं जे मन आहे ते एकाग्र असतं. कोणतीही गोष्ट, कोणतंही वैभव, कोणतीही सुंदरता, कोणाचाही प्रभाव चांगला असो वाईट असो त्याच्यावर प्रभाव टाकत नाही, त्या व्यक्तीला स्थितप्रज्ञ योगी म्हटलं जातं. म्हणून आज आपण बघतो की समाजामध्ये बरेच काही असे रिद्धीसिद्धी प्राप्त करणारे लोक आहेत की त्यांच्याकडं लोक वळलेले आहेत, आणि त्या भक्तिभावामध्ये ज्या काही आपल्या भावना आहेत त्या बाहेर रूपामध्ये तिथे व्यक्त केल्या जातात, खर्च केला जातो. परंतु येथे जे सांगितलेलं आहे माऊलींनी वर्णन केलेलं आहे इतकं काही सत्य आहे की बाह्य आडंबरापेक्षा जर व्यक्ती स्वतःमध्ये जर मग्न झाला, स्वतःचं जर त्यानं चिंतन केलं, स्वस्वरूपाला जर जाणलं तर जीवनामध्ये सुख शांती मिळू शकते. परंतु लोक ह्या गोष्टींवर विचार करत नाही की आपण आपल्याला ओळखणं आणि परमात्म्याला ओळखणं किती जीवनामध्ये महत्त्वपूर्ण आहे, आणि ही गोष्ट ज्या वेळेला व्यक्ती समजेल, स्वतःकडे ज्या वेळेला वळून बघेल
तर निश्चित जीवनामध्ये त्याचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. नंतर आपण आता पुढल्या अध्यायामध्ये कसं याच्यातून बाहेर निघायचं ते बघणार आहोत. तोपर्यंत ओम शांती.